खात्यामधून महसूल खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेल्या आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेगाव तालुक्याच्या तहसीलदार अर्चना पागेरे यांनी 1 डिसेंबर 2020 रोजी मौजे पिंगेवाडी शिवारातून जी वाळू तस्करी केली त्या प्रकरणी तक्रार केली असता संबंधित अधिकाऱ्याने संबंधित वाळू साठ्याचा लिलाव केल्याचे जाहीर केले. त्या प्रकरणी संबंधित कार्यालयाकडे कागदपत्रांची गेल्या 6 महिन्यापासून मागणी केली असता संबंधित कार्यालयाने वेळोवेळी या प्रकरणी टाळाटाळ केली असून दिनांक 30/3/2021 रोजी माझे आणि माझ्या वडिलांविरुद्ध 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. आज याचमुळे मी संबंधित कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे. तसेच याच कार्यालयातील दुसरे राजपत्रित अधिकारी महसूल नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी विधिमंडळाची दिशाभूल करत जो खोटा अहवाल दिलेला आहे पुरवठा विभागासंबंधी त्यांच्याविरुद्ध देखील माझी रितसर तक्रार तहसीलदार पागेरे यांच्याकडे गेले 7 महिन्यापासून प्रलंबित आहे. तोही अहवाल देण्यास अर्चना पागेरे यांनी जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली आहे. संबंधित अधिकारी या क्रिमिनल माइंडेड आणि हॅबिच्युअल ऑफेंडर असून शासकीय मुखवटा घालून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गौण खनिज तस्कर जर कोणी असतील तर त्या अर्चना पागेरे ह्याच आहेत. संबंधित अधिकाऱ्याने तहसील कार्यालयातून JCB इतर वाहने सोडलेली आहेत. तसेच बेकायदेशीरपणे कित्येक ठिकाणांवरून उत्खननाकरता परवानगी देण्यात आलेली आहे. लाखो रुपयांचा शासकीय महसूल बुडवत बेकायदेशीर आदेश केलेले आहेत. तसेच दंड कमी करण्यात आलेला आहे वाहनांचा आणि संबंधित ज्याप्रमाणे एखाद्या अधिकाऱ्याला कित्येक वेळी चुकीच्या गोष्टींचा संचार झाल्यामुळे तो विकृत होऊन जातो त्याचप्रमाणे विकृतीत आनंद घेणारे अधिकारी आणि पद आणि पैशाकरता त्यांच्या जवळच्या लोकांनी पत्करलेली लाचारी हे आज त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत सामाजिक स्तरावरील घृणास्पद दृश्य पाहत मिळत आहे. त्यामुळे माझी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तसेच महाराष्ट्र शासनाला नम्र विनंती आहे की या दोन्ही अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करत शासकीय सेवेतून कायमस्वरूपी पडतर्फ करण्यात आले.